श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा एकादशी साजरी केली जाते। विष्णूच्या उपासनेसाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 6 फेब्रुवारी रोजी आहे। या एकादशीला षटतिला एकादशी म्हणून ओळखले जाते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करत काही उपाय केल्यास विष्णू कृपेने व्यक्तीचे सर्व दुःख आणि समस्या दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते। तर असा एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या उपायामध्ये तुम्हाला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू तुम्ही अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे। लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होणार आहेत। तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि तुळशीला ही वस्तू अर्पण केल्यानंतर नंतर त्या वस्तूचं काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच। हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानले गेले आहे। एकादशीच्या दिवशी तुळशीचे विशेष पूजन केल्यामुळे तुमच्यावरती श्रीहरी श्री विष्णूंची कृपा राहते। देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो। बघा, रोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा तुळशीपत्राला खूप महत्त्व आहे, कारण त्याशिवाय बाळकृष्णांची पूजा ही अपूर्ण आहे। यासोबतच आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या विठ्ठलाला सुद्धा आपण मंजुळा अर्पण करत असतो। तुळशीपत्राशिवाय श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत, इतकं महत्त्व तुळशीपत्राला आहे। पण एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं आणि यासोबतच आपण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करत नाही, तुळशीची पानं देखील तोडत नाहीत। मग अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे, ज्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावरती राहील, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी खुले होतील, हे आता आपण जाणून घेऊया। तर बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आलेले आहेत, या उपायाचे पालन केल्याने व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते। तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण कष्ट मेहनत तर करतच असतो, पण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नाही। म्हणूनच या एकादशीच्या दिवशी देखील आपल्याला हा विशेष उपाय करायचा आहे। तर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, घर आणि अंगण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। षटतीला एकादशीच्या दिवशी तिळाचं अतिशय महत्त्व असतं, त्यामुळे चिमूटभर तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांनी आंघोळ करायची आहे। त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे। देवपूजा करत असताना बाळकृष्णाच्या मूर्तीवरती सुद्धा आपल्याला तिळाच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे। चिमूटभर तीळ कलशामध्ये टाकायचे, त्यामध्ये पाणी भरायचं आणि त्या पाण्याने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। अगदी त्याच प्रकारे आपल्याला सूर्याला देखील उद्या तिळाच्या पाण्याने अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला श्रीहरी श्री विष्णूंच्या स्वरूपात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला एका चौरंगावरती स्थापित करायचं आहे। पंचोपचारे त्यांचं पूजन करायचं आहे। तुळशीची पत्र तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवलेली असतील तर उत्तमच आहे। जर तोडलेली नसतील तर तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूला थोडीफार पानं पडलेली असतील तर ती उचलून घ्यायची आहेत, त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तुळशीपत्र तुम्हाला आवर्जून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत। उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी, धूप दीप दाखवावं, बाळकृष्णांची किंवा नारायणाची आरती तुम्हाला करायची आहे। बघा, उद्याच्या दिवशी सर्व देवी देवतांचं व्रत असतं, त्यामुळे फळांचा किंवा मिठाईचाच नैवेद्य अर्पण करावा। घरामध्ये अशी कोणती कामं उद्याच्या दिवशी करायची आहेत यावरचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता। त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ यायचं आहे। तुळशीला उद्याच्या दिवशी तुम्हाला स्पर्श करायचा नाही, तुळशीला निर्जल व्रत असल्याने पाणी अर्पण करता येणार नाही। मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, दुरूनच तुम्हाला तुळशी वृंदावनाला हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप दाखवून घ्यायचं आहे। तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे। बघा, घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील, पैशाची चणचण राहत असेल तर एकादशी ही तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानली गेलेली आहे। त्यामुळे आपल्याला हा उपाय तुळशीसमोर करायचा आहे, कारण ती श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे आणि तुळशीसमोर आपण उपाय केल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी खुले होत असतात। तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर दिवे लागणीच्या वेळेस देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा, धूप लावून घ्यायचा आहे, विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण तुम्हाला करायचं आहे।
श्रवण करत असाल तर मोबाईलवरती मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम लावून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे, त्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता घ्यायच्या आहे, धूप घ्यायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. ज्यावेळेस आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करत असतो ना, त्यावेळेस आपण जर तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर देवी देवता हे लवकर प्रसन्न होतात. पण अगदी घरामध्ये तूप नसेलच तर अशा वेळेस तुम्ही देवपूजेसाठी जे तेल वापरता ते या उपायासाठी वापरू शकता. बघा, मनोभावे केलेली प्रार्थना ही देवांपर्यंत पोहोचते, त्यामुळे तुमच्या घरी जी गोष्ट असेल ती तुम्ही या दिव्यामध्ये टाकायची आहे. तेल टाका किंवा तूप टाका. तर पहा, आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला दोन लांब कापसाच्या वाती घ्यायच्या, त्याची एक वात करायची आणि या दिव्यामध्ये घालायची. दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप वगैरे दाखवून घ्यायचं. देवघरासमोरच हा दिवा प्रज्वलित करायचा. आता हा दिवा आपल्याला तुळशीसमोर ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. बघा, तांदूळ जे आहेत ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आणि तुळशी समोर तो प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्यामध्ये तुम्हाला जी वस्तू घालायची आहे ती म्हणजे आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. बघा, षटतीला एकादशीच्या दिवशी तिळाचं अतिशय महत्व असतं. प्रत्येक एकादशी तिथीला वेगवेगळे उपाय केले जातात आणि त्यामुळे श्रीहरी श्री विष्णूंची कृपा आपल्यावरती राहत असते. तर या एकादशीला आपल्याला तिळाचा उपाय करायचा आहे. चिमूटभर तीळ जे आहेत ते दिव्यामध्ये टाकायचे आहेत. तुमच्या ज्याही समस्या आहेत त्या तुळशीसमोर व्यक्त करायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय उद्या संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 11 पर्यंत कधीही करता येईल. तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा. बघा, दुसऱ्या दिवशी या दिव्यातील साहित्याचं काय करायचं. लक्ष्मीप्राप्तीची आपण यामध्ये सेवा केलेली आहे, दिव्याची वात पूर्णपणे जळालेली असेल तर उत्तमच आहे. काळे तीळ जर जळालेले असतील तर त्या तीळ जे आहेत ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली मातीमध्ये दाबून द्यायचे, पण त्यांना निर्माल्यामध्ये फेकून देऊ नका. त्यावरती आपण सेवा केलेली आहे, लक्ष्मीप्राप्तीसाठीची आपण प्रार्थना केलेली आहे, त्यामुळे एखाद्या कुंडीमध्ये वगैरे ते तीळ दाबून द्या, जेणेकरून देवी लक्ष्मीचा भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्या घरामध्ये राहील. तर उद्याच्या दिवशी अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.